आयुक्त कुणाल कुमार यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये केलेले काम आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जिल्ह्यातील महत्वाची कामे मार्गी लावल्यामुळे आता पुण्याच्या आयुक्तपदी सौरभ राव तर दिल्ली स्मार्ट सिटी सेलमध्ये कुणाल कुमार यांची नेमणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार आणि पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होतोय. काही दिवसातच राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. यामध्ये या 2 अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. जिल्हाधिकारी सौरभ राव हे पुण्यात आयुक्त म्हणून तर केंद्राच्या स्मार्ट सिटी सेलमध्ये कुणाल कुमार यांची बदली होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पुणे शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी स्मार्ट सिटीकडे लक्ष केंद्रित करत पुण्याला देशात 2रा क्रमांक मिळवून दिलाय. केंद्रीय नगरविकास खात्याकडून कुमार यांच्या कामाची अनेक वेळा प्रशंसा करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी योजनेचे पुण्यात उद्घाटन घेण्यात कुमार यांचा महत्वाचा वाटा होता, त्यामुळे केंद्रीय नगरविकास खात्याच्या गुडबुकमध्ये कुमार आहेत. पुण्यातील काही भाजपच्या नेत्यांनी कुमार यांची बदली करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, त्यामुळे आता यावेळी त्यांची बदली थेट केंद्रात होणार असल्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे पुरंदर येथील विमानतळाची महत्वाची जबाबदारी आहे. माळींचे पुनर्वसन त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने केले आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांची बदली पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी होणार असल्याची चर्चा आहे. या अगोदर विकास देशमुख यांची जिल्हाधिकारी पदावरून पुण्याच्या आयुक्तपदी बदली झाली होती.